अस्सलामुअलैकुम स्टूडेंट प्रिय मुलांनो, या जगात आपल्याला विविध प्रकारचे सजीव पाहायला मिळतात, जसे मानव, प्राणी, पक्षी, झाडे, वनस्पती इत्यादी। या सर्व सजीवांमध्ये आपण कोण आहोत? या सर्व सजीवांमध्ये आपण कोण आहोत? आपण मानव आहोत। व्हेरी गुड। तर मानव आपला निवासस्थान घरात करतात किंवा मानव आपल्या राहण्यासाठी घरे बांधतात, अशाच प्रकारे पक्षी हे सुद्धा आपल्या राहण्यासाठी घरे बांधतात। परंतु मानवाचे घर हे वेगळे असतात आणि पक्ष्यांचे घर हे वेगळे असतात। हे आपल्याला माहित आहे की मानवाचे घर हे वेगळे असतात आणि पक्ष्यांचे घर हे वेगळे असतात। या विश्वात किंवा या जगात आपल्याला विविध प्रकारचे पक्षी पाहायला मिळतात। या सर्व पक्ष्यांमध्ये तुम्हाला सुगरण ही पक्षींचे नाव माहित आहे का? व्हेरी गुड, माहित आहे। तर सुगरण ही पक्षीनी आपल्या चिमुकल्या चोचीने आपल्या पिलांसाठी जी झाडाला जी सुंदर घरटे बांधते त्याला आपण काय म्हणतो? काय म्हणतो? खोपा म्हणतो। बरोबर। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जी कविता अभ्यासणार आहोत ती आपल्या मराठी आंतरभारती कविता क्रमांक 5 खोपा मध्ये खोपा ही कविता आपण आज अभ्यासणार आहोत। बहिणाबाई चौधरी यांनी अतिशय उत्कृष्ट भाषा शैलीत या कवितेचे वर्णन केलेले आहे किंवा ही कविता रचलेली आहे। या कवितेची बोली खानदेशी मध्ये असून ही अतिशय उत्कृष्ट दर्जाची कविता आज आपण अभ्यासणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, चला बघूया खोप्यामध्ये खोपा।